हॅलो, आज मी बोट बनवली आहे, हे पहा, आणि हिला मी पाण्यात चढणार आहे, मग ही अशी पोह पोह पुढे जाईल, आणि पुढे जर माझे मित्र खेळत असतील तर ही प्रियंकाची बोट आहे हे त्यांना कळेल. कस माहितीये? हिच्यावरती मी माझं नाव लिहिलंय आणि माझ्या सगळ्या मित्रांना माझ्या नावाची माहितीये. ते माझे बोट बघतील आणि मग त्याचं नाव वाचतील, त्यांना कळेल की अरे ही तर प्रियंकाची बोट आहे. अशा प्रकारचा खेळ तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळू शकता. यातून दोन गोष्टी साधल्या. पहिली तर त्यांना कागदापासून बोट बनवता येईल, त्यांना एक नवीन गोष्ट शिकायला भेटेल आणि त्यातनं त्यांना मजा येईल. सोबतच बोटीवरती स्वतःचं नाव लिहायला सांगा, म्हणजेच यातून मुलांना त्यांच्या नावाची स्पेलिंग पाहते. आणि सोबतच जसं मी म्हटलं होतं की ही बोट पुढे गेल्यावरती माझ्या मित्रांनाही समजेल की प्रियंकाची बोट आहे, तर तसंच तुमच्या मित्रांची बोट जर तुला समजायची असेल तर त्याचं काय करायला लागेल असं पाहताना विचारा. साहजिकच त्याचं उत्तर असेल की त्याच्या नावाचं स्पेलिंग तुला पाठ असायला हवं. पाल्याला बोट बनवायची जमायला लागली, त्याच्यावरती स्वतःच्या नावाची स्पेलिंग लिहिता यायला लागली, त्याला सांगा की कमीत कमी तुझ्या दोन मित्रांच्या नावाची स्पेलिंग लिहिता यायला हवी, नाहीतर त्यांची बोट आली मी तुला कशी करणार. हे विद्यार्थ्याला जमायला लागलं, मग विद्यार्थ्याला सांगा की ही बोट पाण्यामध्ये सोडताना एक गाणंही आपल्याला म्हणताय, ते गाणं या कृतीस तुमच्या दिलेलं आहे, तर हे गाणंही तुम्ही विद्यार्थ्याला नक्की शिकवा. गाण्याचं नाव आहे रे रे कम अगेन. हे गाणं जेव्हा तुम्ही विद्यार्थ्याला शिकवणार आहात तेव्हा विद्यार्थ्याला आणखी एका नवीन इंग्रजी गाण्याची ओळख होणार आहे आणि त्यासोबतच नवीन इंग्रजी शब्दांचीही ओळख होणार आहे. अशा प्रकारे रेल रे ही पोयम विद्यार्थी शिकत असणारे तो कागदापासून बोट बनवायलाही शिकणार आहे, स्वतःच्या नावाची व स्वतःच्या दोन मित्रांच्या नावाची स्पेलिंग लिहायला शिकणार आहे, आणि सोबतच इंग्रजीमध्ये आणखी एक नवीन गाणं आणि त्या नवीन गाण्यामध्ये शब्दही शिकणार आहे.